जिल्हा परिषद अहमदनगर आपलं सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहेत. काल आपण रांगेतील स्थान हा घटक आपण अभ्यासला आणि त्याच्या पुढचा जो घटक आहे कुटप्रश्नामधला उपघटक दिशा हा अगदी सोपा घटक असून या घटकामध्ये आपण दिशावरील जे विविध प्रश्न विचारले जातात दिशावर कमीत कमी प्रत्येक पेपरला 2 प्रश्न येत असतात आणि आपल्याला शिष्यवृत्तीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत नाही तर राज्य गुणवत्ता यादीत येण्यासाठी प्रत्येक प्रश्न हा तितकाच महत्त्वाचा आहे. तर दिशावरचे जे जे प्रश्न आहेत किंवा दिशावरचे जे थोडे जे जे बारकावे आहेत ते तुम्हाला आज मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आपण सुरू करूया. आपल्या सगळ्यांना मुख्य दिशा माहिती आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण ह्या 4 काय आहेत मुख्य दिशा आहेत. उपदिशा आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य ह्या उपदिशा आहेत. अशा एकूण 8 दिशा आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं दिशाचक्र. दिशाचक्र सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाला दिशाचक्र का दिशाचक्राशिवाय आपण कोणताही प्रश्न हा सोडवू शकत नाही आणि दिशा ओळखताना दिशावरील प्रश्न सोडवताना नेहमी ज्या कागदावरच्या दिशा ज्या तुमच्या समोर स्क्रीनवर दिसताय तशाच प्रकारच्या आपल्याला काढायच्या आहेत. कागदावर नेहमी वरची दिशा कोणती असते उत्तर असते आणि याच्या बऱ्याचशा ट्रिक आहेत. कसं लक्षात ठेवायचं आदन पवा वही भो प्रत्येकाला त्या माहिती आहेत. तर हे दिशाचक्र खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रश्न सोडवताना आपल्याला या दिशाचक्राचा उपयोग होणार आहे. तर हा घटक अभ्यासताना आपल्याला काही बारकावे लक्षात घ्यायचे आहेत. उगवती दिशा. आपल्याला प्रश्न येत नाही की एखाद्या विद्यार्थ्याचं एखाद्या मुलाचं तोंड पूर्वेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला असं येऊ शकतं की अजयचं तोंड उगवत्या दिशेला आहे. तर उगवती दिशा कोणती? पूर्व दिशा ही उगवती दिशा आहे कारण की त्या दिशेनं सूर्य हा उगवत असतो म्हणून पूर्व दिशेला उगवती दिशा असं म्हणतात. मावळती दिशा पश्चिम. सूर्य पश्चिमेला मावळतो म्हणून ती मावळती दिशा. आणि ध्रुव तारा असतो ती दिशा कोणती आहे? उत्तर दिशा आहे. प्रश्न येत असतो ध्रुव ताऱ्याच्या दिशेला तोंड उभा जर तोंड असेल तर पाठीमागची दिशा कोणती किंवा उजव्या हाताची दिशा कोणती किंवा डाव्या हाताची दिशा कोणती तर आपल्याला ध्रुव तारा कोणत्या दिशेला असतो तो उत्तर दिशेला असतो हे पण माहिती असणं गरजेचं आहे. एक मिनिट. बघा आपण दिशाचक्र अभ्यासलं प्रत्येक वेळी आपल्याला दिशाचक्र काढायचं आहे. तर मी तुमच्या समोर परत एकदा दिशाचक्र ड्रॉ करतो. वरची दिशा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. तर लगतच्या ज्या 2 दिशा आहेत लगतच्या 2 मुख्य दिशा आता या ठिकाणी उत्तर आणि पूर्व ही लगतची दिशा आहे. तर या लगतच्या दिशेमध्ये 90 अंशाचा काय कोन तयार झालाय बघा. 90 अंशाचा कोन तयार होतो म्हणजेच प्रत्येक जे 2 मुख्य दिशा आहेत कोणती दिशा घ्या तुम्ही उत्तर पश्चिम घ्या उत्तर पूर्व घ्या पूर्व दक्षिण घ्या पश्चिम दक्षिण घ्या प्रत्येक दिशेमध्ये किती अंशाचा कोन तयार होत असतो? 90 अंशाचा कोन तयार होत असतो. कारण की आपल्याला वळणं ज्या वेळेस घ्यायचे असतात
त्यावेळेस 90 अंशात घ्यायचे असतात, 45 अंशात घ्यायचे असतात, 135 अंशामध्ये घ्यायचे असतात. हे वळणासाठी आपल्याला कोन महत्वाचे आहेत. तर मुख्य दिशामध्ये कितीचा कोन होत असतो? 90 अंशाचा. कोणत्याही म्हणजे लगतच्या दोन मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होत असतो. मुख्य दिशा आणि उपदिशा, या मुख्य दिशा आहेत आणि उपदिशा. आपण सुरुवातीला बघितलं की मुख्य दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि उपदिशा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य. तर मुख्य दिशा बघा, उत्तर ही मुख्य दिशा आणि ईशान्य, लगतच्या मुख्य दिशा आणि उपदिशामध्ये कितीचा कोन तयार होतो? 45 अंशाचा. मुख्य दिशा आणि उपदिशा याच्यामध्ये 45 अंश, लगतच्या दोन मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. आपल्याला 135 अंशाचा कोन पण प्रश्नामध्ये असतो. तर 135 अंशाचा कोन कोणत्या दिशेमध्ये तयार होतो हे बघा. 135 अंशाचा कोन तुम्हाला काढून दाखवतो. पूर्व आणि नैऋत्य या दोन दिशांमध्ये कितीचा कोन तयार झाला? 135 अंशाचा कोन तयार झाला. आता कोन कशासाठी महत्वाचा आहे? समजा आपल्याला प्रश्नाला आजेचं तोंड पूर्वेकडे आहे आणि तो 135 अंशामध्ये डावीकडे वळाला, तर डावीकडे वळाला तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला राहील? या वायव्य दिशेला राहील. त्याच्यामध्ये 90, 45 आणि 135 हे कोन आपल्याला कोणत्या दिशेमध्ये काढता आले पाहिजे. तर हा झाला कोनाविषयी. आपण दोन लगतच्या दिशेमध्ये 90 अंशाचा, दोन एक मुख्य दिशा आणि एक उपदिशामध्ये 45 अंशाचा, दोन उपदिशामध्ये सुद्धा लगतच्या दोन उपदेशामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन काय होतो? तयार होत असतो. विरुद्ध दिशा तर आपल्याला माहित आहे. विरुद्ध दिशा कोण कोणत्या? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य ह्या एकमेकाच्या विरुद्ध असलेल्या दिशा आहेत. ज्या महत्वाच्या गोष्टी आणखीन दिशावरचे प्रश्न सोडवताना, त्या दिशा ओळखताना ह्या नेहमी कागदावरच्या ज्या दिशा आहेत आपण बघितलं, दिशा ओळखताना नेहमी कागदावरच्या दिशांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर समोरची दिशा जर उत्तर असेल किंवा उत्तरेकडे तोंड असेल, तर आपल्या हाताची उजव्या हाताला पूर्व दिशा असते आणि डाव्या हाताला पश्चिम दिशा असते. जेव्हा आपण उजवीकडे वळतो, बघा दिशा आहेत उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम. जेव्हा आपण उत्तरेकडे समजा तोंड असेल, जेव्हा आपण उजवीकडे वळतो, आपल्या उजवा हात या बाजून आहेत, मी ज्या ठिकाणी एरो करतोय त्या दिशेने जर वळलो, तर ते घड्याळाच्या दिशेने वळत असतो आणि ज्या घड्याळाच्या दिशेने ज्या वेळेस वळतो आपण, त्याला घटिवत दिशा असं म्हणतात. घटिवत दिशेने आपण वळलेला आहोत. ज्या वेळेस आपण डाव्या हाताला वळण घेऊ, ती दिशा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असते आणि त्याला प्रतिघटिवत असं म्हणतात. या गोष्टी पण घटिवत प्रतिघटिवत हे सुद्धा शब्द महत्वाचे आहेत. त्यानंतर शीर्षासन. शीर्षासन आपल्याला आसनाची माहिती आहे. शीर्षासन कसं असतं?
आपलं डोकं खाली आणि पाय वर असतात, त्याला शीर्षासन असं म्हणतात. मग शीर्षासन करण्यापूर्वी आपलं तोंड ज्या दिशेस असत त्याच्या विरुद्ध दिशेस आपलं तोंड शीर्षासन केल्यानंतर होत. शीर्षासन आपण पूर्णपणे उलटा करत असतो, आपलं तोंड ज्या ज्या दिशेला असत त्याच्या उलट्या दिशेला काय होतं, तोंडाची दिशा बदलत असते. शीर्षासनावर सुद्धा प्रश्न येतात. शीर्षासन केल्यानंतर आपल्या हाताची दिशा मात्र बदलत नाही. शीर्षासन केल्यानंतर आपले जे हात ज्या बाजूला असतात त्याच बाजूला असतात, फक्त तोंडाची जी दिशा आहे ती विरुद्ध बाजूनं जात असते. आणि दिशावरील प्रश्न सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, जसं सांगितलं, समजा पूर्वेकडे गेला, डावीकडे काटकोनात वळला, परत डावीकडे वळला, ह्या गोष्टी जे वर्णन सांगितलेलं आहे त्या वर्णनानुसार आपल्याला प्रत्येक प्रश्नात आकृती काढायची आहेत. इतके जर तुम्ही लक्षात ठेवलं कोणकोणत्या गोष्टी, कागदावरच्या दिशा काढायच्या, त्यानंतर आपण उजवीकडे वळतो ती घटीव दिशा, डावीकडे वळतो ती प्रतिघटीव दिशा, शीर्षासन केल्यानंतर तोंडाची दिशा बदलते, हाताची दिशा बदलत नाहीत, मावळती दिशा, उगवती दिशा, त्यानंतर ध्रुवताराची दिशा, कोण कोण माहिती असले 45, 90, 135 तर आपण कोणत्याही प्रकारचा प्रश्न दिशेवर सोडवू शकतो. आकृती मात्र आपल्याला दर प्रश्नामध्ये काढायचीच आहे, म्हणजे आपला प्रश्न चुकणार नाही. दिशेवर प्रश्न सोपे असतात आणि फक्त आपण घाई गडबडीमध्ये ते सोडवल्यामुळं, अति उत्साहात सोडवल्यामुळं आपण ते चुकत असतो. तर प्रत्येक प्रश्नात आपल्याला काय करायचे, आकृती काढायची आहे. तर आपण काय करूया, प्रश्नाला सुरुवात करूया. लक्षात काय काय ठेवायचंय, उगवती दिशा, मावळती दिशा, ध्रुवताराची दिशा, शीर्षासनाच्या स्थिती, त्यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचंय, कागदावर दिशा काढायची आहेत, घटीवर प्रतिघटीवर डावीकडे उजवीकडे वळणं हे बरोबर करायचे आहेत. चला आपण आता काय करूया, प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा. ही जी आकृती दिसते तुम्हाला, मी आकृतीच थोडी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, प्रश्न तुम्ही ऐका. घरापासून शाळेत जाताना अनुक्रमे किती वेळा डावी वळणे व किती वेळा उजवी वळणे घ्यावे लागतील. आपल्याला कुठून कुठं जायचं आहे, आपल्याला घरापासून जायचं आहे, घरापासून शाळेकडे जायचं आहे, तर किती वेळा डावी वळणे व किती वेळा उजवी वळणे अनुक्रमे सांगायचं. अगोदर डावी वळणे सांगायचे, अनुक्रमे हा शब्द महत्वाचा आहे. किती वेळा डावी वळणे आणि किती वेळा उजवी वळणे घ्यावी लागतील ते सांगायचं आहे. असल्या प्रकारचा प्रश्न आला तर एक नियम होता, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावं म्हणून. आता आपण आपल्याला जनजागृती करतोय आपण की रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावा, पण हा प्रश्न सोडवताना आपण आपल्याला घरापासून शाळेकडे जायचं आहे, तर आपण असा रस्ता काढून घेऊया, या बाजूने असा रस्ता काढून घ्यायचा. आता आपल्याकडे अगोदर कोणती वळणं विचारली, डावी वळणं. मग ज्या ज्या वेळेस काटकोण तयार होईल, डावीकडे वळताना ज्या ज्या वेळेस काटकोण, डावीकडे जाताना ज्या ज्या वेळेस काटकोण तयार होईल, बघा या ठिकाणी काटकोण तयार झाला, याच बाजूने काटकोण तयार झाले पाहिजे, बरं का. हा आपण उत्तर देत आहे, सगळं अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे अगोदर समजून घ्या, असे प्रश्न आहेत पुढं, मी एक एक प्रश्न समजून सांगतो, दोन दोन प्रश्न तुमच्याकडून सोडून घेणार आहे दक्ष. चालेल स्वप्नील पवार, आपण बरोबर उत्तर देत आहे. अनुक्रमे सांगायचं आहे डावी वळण आणि उजवी वळण. अगोदर आपल्याला कोणती वळण, डावं वळण सांगायचं, अनुक्रमे हा शब्द महत्वाचा आहे. बघा पहिलं वळण हे झालं, त्यानंतर या ठिकाणी पण काटकोण तयार झाला. डावीकडून ज्या ज्या वेळेस काटकोण तयार होईल तितके वळण ही आपल्याला डावीकडे. बघा किती काटकोण तयार झाले, म्हणजे डावीकडं चार काटकोण तयार झाले. आता त्याची विरुद्ध बाजूनं
उजवी वळण काढण्यासाठी आपल्या इकडच्या बाजूने जितके काटकोन तयार झाले, या ठिकाणी एक काटकोन तयार झाला, बी या ठिकाणी एक काटकोन तयार झाला, सी ठिकाणी एक काटकोन तयार झाला, त्यानंतर या ठिकाणी एक काटकोन तयार झाला, इथं एक, इथं दोन, इथं तीन, इथं चार, आणि या ठिकाणी एक तयार झाला, पाच. म्हणजे डावीकडं आपण जे उत्तर दिले, बऱ्याच मुलांनी चुकीची उत्तरं दिली आणि घाईगडबडीमध्ये दिली. तर डावीकडे चार वळणं आणि उजवीकडे पाच वळणं आहेत. असल्या प्रकारचे प्रश्न आपल्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यावेळेस तुम्ही गडबड न करता व्यवस्थित सांगायचं आहे. वळणं कसे काढायचे समजले? आपण पुढे जाऊया. चला, मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा असलेला मंगेश त्याच्या डावीकडे 135 अंशातून वळाला, तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती? प्रश्न नीट समजून घ्या. अगोदर कागदावरच्या दिशा तुमच्या कागदावर काढून घ्या, त्यानंतर वर्णानुक्रम आकृती काढा, आपल्याला पाठीमागच्या दिशा समजतील. तुम्हाला 20-30 सेकंद, 1 मिनिट तुम्हाला लागलं तर घ्या आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा असलेला मंगेश त्याच्या डावीकडे 135 अंशातून वळाला, तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती? म्हणूनच सुरुवातीला 45, 90 आणि 135 जे कोणाच्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला मी सांगितल्या होत्या. इनबॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. वायव्य अतिशय छान नीतागर्जे, खूप सुंदर, अगदी कमी वेळात सोडवलेला आहे. आता बघा, आपण हा प्रश्न सोडवू. मुख्य दिशा आणि उपदिशा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. बघा, आता मावळत्या सूर्याकडे तोंड उभा करून, आता मावळती दिशा कोणती आहे? मावळती दिशा ही पूर्व पश्चिम दिशा आहे. या दिशेला तोंड होतं मंगेशचं, तो डावीकडे 135 अंशात वळला. आता दक्षिणपर्यंत 90 या ठिकाणी तो डावीकडे वळला, त्याचं तोंड हे आग्नेय दिशेकडे आहे आता, आणि त्याच्या पाठीमागची दिशा आपल्याला विचारलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे वायव्य. तुकाराम पवार, शिवा पवार, अश्विनी गायकवाड, खूप छान उत्तर दिलंय आपण, अगदी बरोबर आहे. पाठीमागची दिशा आपण गडबडीमध्ये पुढची दिशा लिहून टाकतो, ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. खूप छान, पुढचा प्रश्न. आता मी प्रश्न वाचतो, तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसत नसेल, प्रश्न वाचतो. पी या ठिकाणापासून ही आकृती आहे, पी या ठिकाणापासून यस या ठिकाणापर्यंत जाताना अनुक्रमे किती डावी व किती उजवी वळणे घ्यावी लागतील? पी पासून यस पर्यंत जायचंय. हर्षदा, आपण पुढच्या प्रश्नाकडे आलोय. वायव्य उत्तर तुझं बरोबर आहे, आपण पुढच्या प्रश्नापर्यंत आलोय. आपल्याला पी पासून यस पर्यंत जाताना किती उजवी वळणे व किती डावी वळणे घ्यावी लागतील? आता कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. डावे वळणे काढण्यासाठी डाव्या बाजूने चला, उजवी वळणे काढण्यासाठी उजव्या बाजूने चालावं लागल. बघा बरं, किती वळणे येतील? आकृती बघितली. आता मी ऑप्शन दाखवू का, थोडं लहान करतो जेणेकरून तुम्हाला ऑप्शन दिसतील. ऑप्शन नंबर 1 आहे 7, 6,
दुसरा आहे 6-7, तिसरा आहे 7-5 आणि चौथा आहे 5-8. 5-1 आपल्याला ऑप्शनच नाही. उत्तर देताना व्यवस्थित 6-7. अनुक्रमे हा शब्द महत्वाचा आहे. सुवर्णा पवार, अनुक्रमे हा शब्द काय आहे? खूप महत्वाचा आहे. आपल्याला अनुक्रमे काय, अगोदर डावी वळणा लिहायची, त्याच्यानंतर उजवी वळणा लिहायची आहे. व्हेरी गुड शिवनाथ आहेर, अगदी बरोबर उत्तर आहे तुझं, खूप छान. हनुमंत, तुझं पण उत्तर बरोबर आहे. बघा आपण वळण बघूया. सुरुवातीला आपल्याला कोणतं वळण विचारलंय? डावी वळणे विचारली. मग ज्या वेळेस डावी वळणे विचारतात त्यावेळेस डावीकडे जाताना किती काटकोन तयार होतात? या ठिकाणी एक काटकोन तयार झालं, या ठिकाणी दुसरं काटकोन तयार झालं, या ठिकाणी तिसरं काटकोन तयार झालं, या ठिकाणी चौथं काटकोन तयार झालं, इथं पाचवं, इथं सहावं आणि एक कुठं, 1, 2, 3, 4, 5, इथं सहावं आणि इथं सातवं. असे डावीकडे चालताना 7 काटकोन लागतात, म्हणून डावीकडे वळताना 7. आता उजवीकडे वळताना उजव्या बाजूला किती काटकोन तयार होतात? त्या ठिकाणी 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5 आणि इथं 6. असे 7 आणि 6 अनुक्रमे काटकोन तयार होतील, म्हणजे तो डावीकडे 7 वेळा वळण आणि उजवीकडे 6 वेळा वळण. याच आकृतीवर दुसरा प्रश्न आहे. यस या ठिकाणापासून पी या ठिकाणापर्यंत जाताना, आता उलट जायचं आपल्याला, यस पासून पी पर्यंत जायचं. आता आपण अगोदर पी पासून यस पर्यंत गेलो होतो, आता यस पासून पी पर्यंत जायचं आहे. आणि प्रश्न नीट बघा. यस या ठिकाणापासून पी या ठिकाणापर्यंत जाताना किती वेळा डाव्या हाताला पश्चिम दिशा येईल? किती वेळा डाव्या हाताला पश्चिम दिशा येईल? तुम्ही तुमची स्क्रीन पण झूम करू शकता मुलांना, जर दिसत नसेल तर. किती वेळा डाव्या हाताला पश्चिम दिशा आपल्या डाव्या हाताला आली पाहिजे? 3 वेळा नाही येणार, आपण व्यवस्थित करा विठ्ठल, 5 वेळा पण नाही येणार. हा संगीताचं उत्तर बरोबर आहे, संदीप लांडगेच पण उत्तर बरोबर आहे. 4 वेळा, गडबड करायची नाही. उत्तर प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे, कागदावरील दिशा काढायचं आहे, जेणेकरून आपल्याला किती वेळा डाव्या हाताला पश्चिम दिशा येईल. हा खूप जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, 4 वेळा डाव्या हाताला पश्चिम दिशा येईल. आपल्याला कुठून कुठे जायचं आहे? यस पासून पी पर्यंत जायचं आहे. आता बघा, आपल्याला यस पासून पी पर्यंत जाताना डाव्या हाताला, म्हणजे ज्यावेळेस आपण उत्तर दिशेला जाऊ त्यावेळेस डाव्या दिशेला पश्चिम दिशा येईल. तर बघा किती वेळेस आपण जातो, इथं एकदा, इथं दोनदा, 1, 2, 3 आणि 4. 4 वेळेस आपण वरच्या बाजूला उत्तर दिशेला जातो त्यावेळेस डाव्या हाताला पश्चिम दिशा आलेली, तर त्याचं उत्तर आहे 4. खूप छान, अतिशय छान, आपण खूप छान उत्तर देऊ लागलेत. याच्यावरच याच आकृतीवर आणखी पुढचे 2 प्रश्न आहेत. हीच आकृती आहे, बघा. प्रश्न असा आहे, पी पासून क्यू पर्यंत जाताना किती वेळा उजव्या हाताला दक्षिण दिशा येईल? मी आकृती झूम करतो आणि प्रश्न तुम्हाला तोंडी सांगतो. पी पासून क्यू पर्यंत जाताना किती वेळा उजव्या हाताला दक्षिण दिशा येईल? कोणती दिशा आली पाहिजे? उजव्या हाताला दक्षिण दिशा आली पाहिजे. उत्तर दक्षिण. आता उजव्या हाताला दक्षिण दिशा येण्यासाठी आपल्याला पूर्वेकडे चालत जावं लागेल. आपल्याला
पूर्वेकडे जायला लागला. हा अगदी बरोबर, मनीषा कुलकर्णी 3 वेळा दक्षिण दिशा येईल. ज्या ज्या वेळेस मी ज्या दिशेनं बाण केलाय त्या दिशेनं आपण चालत जाऊ, त्या त्या वेळेस ती दिशा आपल्या उजव्या हाताला दक्षिण दिशा येणार आहे. कुठून कुठपर्यंत जायचंय? पी पासून क्यू पर्यंत. बघा या ठिकाणी एकदा आली, त्यानंतर इथं पण येईल, पण येईल. आपल्याला क्यू पर्यंत जायचं, एस पर्यंत जायचं नाहीये. हे आहे, इथं आहे, पण आपल्याला क्यू पर्यंत जायचं सांगितलेलं आहे. असं आपल्याला प्रश्नामध्ये फसवलेलं असतं. आपण हे पण मोजून जातो काही वेळेस, 4 वेळा जे सुरुवातीला चुकलेत ना ते याच्यासाठी चुकले की त्यांनी हे पण धरलं, पण आपल्याला क्यू पर्यंतच विचारलेलं आहे. याच आकृतीवर आणखी एक प्रश्न. क्यू पासून यस पर्यंत जाताना किती वळणे काटकोनात घेतली आहेत? प्रश्न समजून घ्या. क्यू पासून यस पर्यंत, हो सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, आपण पुढच्या प्रश्नाला आलेलो आहोत. क्यू पासून यस पर्यंत जाताना किती वळणे काटकोनात घेतली आहेत? आपल्याला काटकोनात वळणं पाहिजे आहे. तुम्ही प्रश्न जर तुम्हाला दिसत नसेल तरी पण मी सांगतो, क्यू पासून यस पर्यंत जाताना किती वळणे काटकोनात घेतली आहेत? मग ते डावीकडचं असेल उजवीकडचं असेल तरी चालतंय. हा तुकाराम पवार, खूप छान. संगीता, खूप छान. विठ्ठल, चुकलेलं आहे तुझं. गडबड करायची नाही, प्रत्येक मुलांची गती सारखी नसते, त्यामुळे गडबड करायची नाही. क्यू पासून यस पर्यंत जाताना किती काटकोन लागलेत? बघा बरं, किती काटकोन आहेत. क्यू हा काटकोन आपल्याला धरायचा नाहीये. क्यू पासून हा शब्द आहे ना, म्हणून 1 2 3 4 5. हा खूप छान. शिवा, 5 वळणे काटकोनात आहेत. मग तुम्हाला वळणं समजली डावीकडे काटकोनात, ही तुम्हाला वळणं समजलेली आहेत. आता पुढचा प्रश्न. खूप सोपा प्रश्न आहे. संगीता पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? प्रश्न दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवर. संगीता पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, ती तिच्या डाव्या बाजूला काटकोनात 2 वेळा वळली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? तिचं तोंड विचारलेलं नाही, आपल्याला तिचं पाठ विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर सांगायचा आहे आणि बऱ्याच मुलांनी खूप लवकर ऑप्शन नंबर 4 पश्चिम हे उत्तर सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्नाला दिशा ड्रॉ केलीच पाहिजे, तरच आपलं हे उत्तर बरोबर आणि निश्चित येईल. संगीताचं तोंड पश्चिमेकडं होतं म्हणजे या दिशेला तिचं तोंड होतं. ती तिच्या डाव्या बाजूला काटकोनात, आता तिची डावी बाजू कोणती? इकडं. एकदा वळाली काटकोनात, नंतर परत एकदा काटकोनात वळाली. आता तिचं तोंड पूर्वेला आहे आणि तिची पाठीमागची दिशा ही कोणती आहे? पश्चिम आहे. पुढचा प्रश्न. आता थोडा वेळ लागन, समजून करा. प्रतीक्षा पश्चिमेकडे, हो सगळ्यांचं बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रतीक्षा पश्चिमेकडे 19 किलोमीटर गेली, नंतर ती दक्षिणेकडे 13 साडेतेरा किलोमीटर गेली, त्यानंतर पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली, नंतर उत्तरेला 13.5 किलोमीटर जाऊन थांबली, तर ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? आपण पुढच्या प्रश्नावर आलेलो आहोत.
ऑप्शन नंबर 4 इनबॉक्स मध्ये मेसेज करणारे। आपण पुढच्या प्रश्नावर आहोत। पुढचा प्रश्न काळजीपूर्वक बघा, या प्रश्नाला थोडा वेळ लागल। प्रतीक्षा पश्चिमेकडे 19 किलोमीटर गेली, नंतर ती दक्षिणेकडे 13.5 किलोमीटर गेली। ऑप्शन नंबर 4 चुकीचं उत्तर आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं पल्लवी, सचिन मस्के, कांचन लांडगे, पहिला प्रश्न झाला। या प्रश्नाचं 4 नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे। आपल्याला अंतर विचारलेलं आहे, दिशा पश्चिम, ऑप्शन नंबर 4 नाही। कांचन लांडगे 4 4 4 4 4 चुकीचं आहे, कांचन लांडगे। अगदी बरोबर, विठ्ठलने खूप छान उत्तर दिलंय, ऑप्शन नंबर 3, 12.5 नाही, वजाबाकी चुकली 12.5 वाल्याचे शब्बीर शेख। चला आपण हा प्रश्न बघूया। प्रतीक्षा पश्चिमेकडे 19 किलोमीटर चालत गेली, पश्चिम दिशा या बाजून आहे, 19 किलोमीटर चालत गेली पश्चिमेकडे, पुढे आहे, नंतर ती दक्षिणेकडे, दक्षिण दिशा या बाजूला 13.5 किलोमीटर चालत गेली, त्यानंतर पूर्वेला या बाजूने पूर्व दिशा 7.5 किलोमीटर चालत गेली, आणि नंतर उत्तरेला परत 13.5, इतकं जितकं अंतर आली होती तितकंच अंतर हे तिचं मूळ ठिकाण आहे। ठीक आहे, मग या 19 किलोमीटर मधून आपल्याला 7.5 काय करावे लागतील, हे वजा करावे लागतील। 19 वजा 7.5 जर केलं की आपल्याला उत्तर भेटतंय 11.5 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3। अशा प्रश्नाला वेळ लागला तरी चालेल, पण आकृती ड्रॉ करायची, अंतर बरोबर करायचं आणि विचारलेलं काय हे पण बघायचं आहे। पुढचा प्रश्न, अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा आहे। पुढचा प्रश्न बघा, आपण आता मागच्या प्रश्न उत्तर इनबॉक्स मध्ये नका करू। अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा आहे, रफीकच्या वावेस 20 मीटर अंतरावर उभा आहे, तर रफीक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे? प्रश्न नीट बघा। अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफीकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे, तर रफीक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे? हो, ऑप्शन नंबर 2 चुकीचा आहे, 12.5 किलोमीटर। आता पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बाळांनो, पुढचा प्रश्न बघा, आपण कोणत्या दिशेस आहे ओबामाच्या रफीकची दिशा विचारली आपल्याला। ऑप्शन नंबर 3 चुकीचं उत्तर आहे, प्रसाद पांडे। आपण पुढच्या प्रश्नावर आलेलो आहे बाळांनो। अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफीकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे, तर रफीक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे? ऑप्शन नंबर 4 चुकीचं आहे, योगेश गाडे नुसतं 4 4 4 4 उत्तर देतोय, पश्चिम उत्तर चुकीचं आहे। प्रश्न नीट वाचा। आणखीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला भेटलेलं नाही आहे। अगदी बरोबर मनीषा, खूप छान, अभिनंदन बाळा।
आपण हा प्रश्न सोडवूया. अमन ओबामाच्या उत्तरेस, या ठिकाणी अमन आहे उत्तरेस आणि इकडे ओबामा आहे, ठीक आहे. तो उत्तरेस 10 मीटर अंतरावर आहे, वरची दिशा उत्तर, 10 मीटर अंतरावर तो काय आहे, उभा आहे. पुढे काय दिलंय आपल्याला, रफिकच्या वायव्येस. आता हा जो अमन आहे रफिकच्या वायव्येस आहे, म्हणजे अमन कुठ रफिक कुठं असल, या ठिकाणी असल ना, जेणेकरून ही इकडची दिशा वायव्य आहे. मग या ठिकाणी काय आहे, रफिक कुठं उभा आहे, या ठिकाणी रफिक असल, कारण की तो अमन त्याच्या वायव्य दिशेला आहे, बरोबर. मग उभा असून रफिकच्या 20 मीटर अंतरावर, हे अंतर किती आहे, 20 मीटरच अंतर आहे. तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे. आता रफिकची आणि ओबामाची दिशा बघा बरं, आपल्याला रफिकची दिशा विचारली, ओबामाच्या कोणत्या दिशेस आहे. मग तो ओबामाच्या कोणत्या दिशेस, ओबामाच्या इकडची दिशा पूर्व दिशा असेल ना. हा आता तुम्ही बरोबर देत आहे, ऑप्शन नंबर 1 उत्तर तुमचं बरोबर आहे. दिशेचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ लागतो, पण उत्तर बरोबर निघत असतं, त्याच्यामुळे थोडा वेळ घेतला तरी चालेल, पण उत्तर बरोबर द्यायचा प्रयत्न करायचा आणि आपण बरोबर उत्तर देत आहेत, खूप छान. पुढचा प्रश्न, बघा व्यवस्थित प्रश्न वाचा. सूर्योदय होत असताना विश्वास चालायला लागला, पल्लवी, प्रतीक्षा. प्रश्न संपलाय, आता तुम्ही पुढच्या प्रश्नाला बघा. सूर्योदय होत असताना चालायला लागला तेव्हा, विश्वास चालायला लागला तेव्हा, सूर्य डाव्या बाजूस होता, 2 किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळाला, थोडे अंतर चालल्यानंतर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळाला, तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती असेल. तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती असेल, अगदी सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला आकृती ड्रॉ करणे गरजेची आहे. आकृती जर व्यवस्थित, हा ऑप्शन नंबर 2, तुकाराम पवार अतिशय फास्ट उत्तर देतोय, विठ्ठल पण अतिशय फास्ट उत्तर देतोय. पर्याय क्रमांक 2 उत्तर म्हणजे पश्चिम, हे उत्तर बरोबर आहे. चला आता, सूर्योदय होत असताना विश्वास चालायला लागला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. आपण दिशा काढून घेऊया, प्रत्येक प्रश्नाला दिशा काढायची आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. सूर्योदय होत असताना विश्वास चालायला लागला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता, म्हणजे तो कोणत्या दिशेला चालत असेल, दक्षिण दिशेला त्याचं तोंड असेल. ठीक आहे, आपण काय करू, विश्वास दक्षिणेला 2 किलोमीटर चालत आला, पुढे 2 किलोमीटर चालल्यानंतर तो उजवीकडे वळाला, त्याचं इकडे उजवीकडे दिसतं ना तुम्हाला बाण, 2 किलोमीटर तो उजवीकडे काटकोनात वळाला, थोडे अंतर चालल्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळाला, ठीक आहे. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे, त्याचं तोंड या बाजूने वरच्या बाजूने आहे, तर त्याच्या डाव्या बाजूने कोणती दिशा येईल, ऑफकोर्स पश्चिम, ऑप्शन नंबर 2. बघा आकृती ड्रॉ केल्यानंतर किती फरक पडतो, अंदाजे केल्यावर चुकत असतं, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला आकृती ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा आहे, करायचाच आहे, प्रयत्न नाही करायचा, प्रत्येक आकृतीला आपल्याला जे वर्णन दिलंय त्यानुसारच करायचं आहे. पुढचा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न आहे. उगवता सूर्य पाहत असलेला सायलीच्या मागची दिशा कोणती, काहीच करायची गरज नाही आहे. उगवता सूर्य पाहते सायली, तर तिचं तोंड उगवता सूर्य पाहण्यासाठी कुठं असेल,
पूर्वेला जो असल आणि त्याच्या पाठीमागची दिशा कोणती असल? ती ऑप्शन नंबर 2 पश्चिममध्ये असल. सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया. आता बघा, 45 अंशात वळायचा आहे. सूर्योदयाकडे तोंड करून उभी असलेली कोमल 45 अंशात उजवीकडे वळली तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती? आपल्याला 45 अंशामध्ये वळण घेता आलं पाहिजे. सूर्योदयाकडे तोंड करून उभी असलेली कोमल 45 अंशात वळली तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती? वर्षा योगिता, तुम्ही पाठीमागच्या प्रश्नाचं उत्तर का देतात? आपण पुढे आलोय. आता सूर्योदयाकडे तोंड करून उभी असलेली कोमल 45 अंशात उजवीकडे वळालेली आहे तर आपल्याला तिचं तोंड कोणत्या दिशेला विचारलेलं नाही, तिच्या पाठीमागची दिशा कोणती आहे हे विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 चुकीचं उत्तर आहे. पाठीमागची दिशा विचारलेली आहे. सूर्योदयाकडे तोंड करून म्हणजे तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला तोंड आहे सायलीचं. ती 45 अंशात, 45 अंश बघा, हा काटकोन 90 आपल्याला उजवीकडे वळायचा आहे तर हा 90 अंश, मग 45 अंशाचा कोन असा तयार होईल तर तिचं तोंड आता कोणत्या दिशेला आला? आग्नेय दिशेला तिचं तोंड आलं तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती येईल रे? ऑप्शन नंबर 4 कसं येईल वाय? त्याच्या हा बरोबर आहे ऑप्शन नंबर 4 वायव्य उत्तर. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर 4. ओके, याच्या पाठीमागची दिशा कोणती आहे? वायव्य दिशा येईल. प्रश्न बघा. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमस्कार करून मंथन उजवीकडे 45 अंशातून 2 वेळा वळाला तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती? अस्ताला जाणारा सूर्य आहे बरं का, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमस्कार करून मंथन उजवीकडे, संगीता ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, उजवीकडे 45 अंशातून तो 2 वेळा वळालेला आहे, एकदा वळालेला नाही, किती वेळेस वळालेला आहे? 2 वेळेस वळण घ्यायचं आहे 45 45 अंशातून उजवीकडे. तर परत एकदा आपल्याला काय विचारले? पाठीमागची दिशाच विचारलेली आहे. ऑप्शन नंबर 4 उत्तर बरोबर आहे. बघा, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला म्हणजे त्याचं तोंड पश्चिमेला असेल, पश्चिम दिशा या बाजून मी ज्या ठिकाणी एरो करतोय त्या ठिकाणी, उजवीकडे 45 अंशात. मग इथं एकदा 45 अंशात तो वळाला, ठीक आहे, त्याचं तोंड आता कुणीकडे आहे? या दिशेला आहे. इथून तो परत 45 अंशात वळणार आहे बरोबर आहे की नाही? इथून तो परत 45 अंशात जर वळला तर कोणती दिशा येईल त्याच्या समोर? कोणती येईल? दक्षिणच दिशा येईल. 2 वेळेस त्याला वळायचं आहे. बरोबर उत्तर दिलंय तुम्ही सगळ्यांनी ऑप्शन नंबर 4. आता थोडा अवघड प्रश्न, पुढचे खूप सारे प्रश्न राहिलेत, अवघड प्रश्नाकडे जाऊया आपण. थोडं
भूषण घरातून बाहेर पडत असताना सूर्य त्याच्या उजव्या बाजूला होता. तो सरळ काही अंतर चालत जाऊन काटकोनात उजवीकडे एकदा वळला तर त्याच्या उजव्या हाताची दिशा आपल्याला विचारलेली आहे. भूषणच्या उजव्या हाताची दिशा आपल्याला विचारलेली आहे. भूषण घरातून बाहेर पडताना उगवता सूर्य त्याच्या उजव्या बाजूला होता. तो सरळ काही अंतर चालत जाऊन काटकोनात उजवीकडे एकदा वळला तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? उजव्या हाताची दिशा कोणती आहे? आकृती ठाकराव प्रसाद. ऑप्शन नंबर 4 नाही येणार. उजव्या हाताची दिशा नाही. बघा, भूषण घरातून बाहेर पडताना उगवता सूर्य त्याच्या उजव्या बाजूला होता. तर ज्या वेळेस तो घरातून बाहेर पडतो त्याचा उजवा हात समजा या बाजूला असेल तर तो त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर दिशेला त्याचं तोंड असेल. मग सूर्य आता त्याच्या उजव्या बाजूला आहे. तो सरळ काही अंतर चालत जाऊन काटकोनात उजवीकडे एकदा वळला. तो काटकोनात या दिशेला वळला तर त्याच्या आता उजव्या हात त्याचा या बाजून आहे. मग ही दिशा कोणती? दक्षिण. ऑप्शन नंबर 2 मला समजत नाही, तुम्ही ऑप्शन नंबर 4 कसं सांगताय ते? कोणती दिशा येईल त्याच्या उजव्या हाताला? दक्षिण दिशा. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न. एका घड्याळात तास काटा दक्षिण दिशा व मिनिट काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर घड्याळात कोणती वेळ दर्शवित असेल? भाग्यश्री, कांचन लांडगे. ऑप्शन नंबर 4 4 4 तो प्रश्न झाला. हा संदीप ना दक्षिण उत्तर बरोबर दिलेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाला आलो बाळांनो, की एका घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांचा आपल्याला दिशा दिलेली आहे तर घड्याळात किती वाजले असतील असा प्रश्न विचारलेला आहे. बघा बरं, एकदम सोपा प्रश्न आहे. तास काटा दक्षिण दिशेला, आपण आज म्हणतो तास काटा ही दक्षिण दिशा, आणि मिनिट काटा उत्तर दिशेला. मग अशा वेळेस आता तास काटा इकडे असेल तर इथं 6 आणि इथं 12 हा आकडा असेल, किती वाजले सांगा बरं तुम्ही? नाही, 12:30 नाही वाजणार. ऑप्शन नंबर 2. तास काटा या बाजूला आहे. तास काटा या बाजूला आहे. ऑप्शन नंबर 3. भाऊसाहेब पवारने उत्तर बरोबर दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 3. 6 वाजल्याची स्थिती ही आपल्याला या घड्याळामध्ये दिसू लागलेली आहे. पुढचा प्रश्न. थोडा अवघडाकडे जाऊया, वेळ कमी आहे. राम पूर्वेकडे 12 किलोमीटर गेला त्यानंतर तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर पुन्हा चालत गेला तर सध्या तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? सांगा बरं या प्रश्नाचं उत्तर कोण सांगतय? राम पूर्वेकडे 12 किलोमीटर गेला त्यानंतर तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर पुन्हा चालत गेला तर तो सध्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? ऑप्शन नंबर 3 नाही. चला हा प्रश्न समजून घ्या एकदा. ऑप्शन नंबर 3 पण नाहीये. राम पूर्वेकडे 12 किलोमीटर चालत गेला, या ठिकाणाहून तो पूर्व दिशा या बाजून आहे तर तो
पूर्वेकडे 12 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत गेला. तुम्हाला प्रश्न पण दिसला पाहिजे. 12 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर तो उजवीकडे किती किलोमीटर, 5 किलोमीटर आला. 5 किलोमीटर. आता तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे, कसं अंतर काढणार, याच्यासाठी आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरावा लागतो. आपण ए बी आणि सी असं नाव देऊ. आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत माहिती आहे, ए सी स्क्वेअर बरोबर ए बी स्क्वेअर बरोबर बी सी चा वर्ग. आता आपल्याला ए बी चा अंतर किती आहे, 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे, 144 अधिक 25, 5चा वर्ग 25, 144 आणि 25, 5×4 9 169. आपला तो अंतर किती आला, 169, पण तो वर्गामध्ये 13 किलोमीटर. हा 13 किलोमीटर. खूप 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 छान, किती 13 किलोमीटर तो त्या अंतरावर आहे. हा एकदम अवघडातला अवघड प्रश्न जो एमपीएससी इतर परीक्षेला विचारला जातो, तुम्ही त्याचं उत्तर खूप छान पद्धतीने काढलंय. असा जे एक प्रश्न सोडवा, जरी वेळ झाला असेल तरी एक प्रश्न, एक सराव सोडवा, एक प्रश्न असाच देतो तुम्हाला सोडवा, तुम्ही तुम्ही सोडवायचा आहे. याच पायथागोरसच्या प्रमेयानुसार आहे, सीता उत्तरेकडे 4 किलोमीटर अंतर चालत गेली. सोडा बरं तुम्ही. सीता उत्तरेकडे 4 किलोमीटर अंतर चालत गेली व नंतर उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर चालत गेली, तर ते मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. इनबॉक्स मध्ये उत्तर, 5 किलोमीटर ऑप्शन टू. अगदी बरोबर, 5 किलोमीटर ऑप्शन टू. खूप छान पांडुरंग, एकदम बरोबर आहे. बघा, सीता उत्तरेकडे 4 किलोमीटर, ही दिशा वरची दिशा उत्तर, त्या दिशेला ती 4 किलोमीटर चालत गेली, नंतर उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर चालत गेली, तर ती मूळ ठिकाणापासून किती अंतर, तिचं मूळ ठिकाण हे आहे ना, आता ती इथं गेली, मग परत याच आपल्याला काय करावं लागेल, पायथागोरसच्या सिद्धांत कर्णाचा वर्ग काढावा लागेल. तर 4चा वर्ग, की आपण यांना नाव देऊ, ए बी सी, ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. ए बी चा वर्ग आपण डायरेक्ट घेऊ, 4 चौक 16, 3चा वर्ग 9, 16 9 25, ए सी चा वर्ग 25, कशाचा वर्ग आहे 25, 5चा वर्ग 25. छान सोडवलंय. आणखी एक प्रश्न सोडवा दुसऱ्या पद्धतीचा. एकच मिनिट, दुसरा घेऊ आपण. मला एक प्रश्न, एक एक टाईपचा राहिलाय तो द्यायचाय तुम्हाला, वळण तो झालेला आहे. ठीक आहे, आजचा शेवटचा प्रश्न, मिलिंदच्या समोरच्या मुलाच्या, आपल्याला एक बसण्याची स्थिती दिलेली, ही मुलं बसलेली आहेत, मिलिंद सुवास हेमंत, तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असतील. मी आकृती थोडी मोठी करतो आणि प्रश्न वाचतो. मिलिंदच्या समोरच्या मुलाच्या उजव्या बाजूच्या मुलाची समोरची दिशा कोणती,
मिलिंदचा जो समोरचा मुलगा आहे त्याच्या उजव्या बाजूच्या मुलाची समोरच्या दिशा कोणती, त्याच्या उजव्या बाजूचा मुलगा बघायचा आहे आणि आणि त्याच्या समोरची दिशा सांगायची आहे. बघा बरं कोण सांगतंय हे सगळं व्यवस्थेने. वायव्य. वायव्याचा एकच मिनिट. हा अगदी बरोबर आहे, खूप छान. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद सर. आज आदरणीय श्री संतोष पवार सरांनी आपल्याला कुट प्रश्न यामधील दिशा याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी सरांचे